कर्णकर्श आवाज करणाऱ्या 47 सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्याची कारवाई छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी पनवेल वाहतूक शाखेने केली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करताना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे आणि पथकाने कर्णकर्ष आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर जप्त करण्यास वाहतूक शाखेने सुरुवात केली आहे. या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या सर्व सायलेन्सरवर रोड रोलर चालवून ते नष्ट करण्यात आले आहेत. जवळपास 47 सायलेन्सर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी सकाळी नष्ट करण्यात आले आहेत. या कारवाईवेळी पनवेल वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे, पोलीस उपनिरीक्षक खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस हवालदार श्री गणेश, पोलीस नाईक हनुमान आंधळे, पोलीस शिपाई बादल यांच्यासह नागरिक उपस्थित होते. तसेच यापुढे देखील कर्णकर्ष आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर कारवाई सुरूच राहील अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी दिली आहे. सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे प्रदूषण. प्रदूषणामध्ये ध्वनी प्रदूषण हा एक त्याचा प्रकार आहे. तर समाजात असे काही लोक आहेत आपल्या की जे आपल्या गाड्यांना मागडे मागडे सायलेन्सर लावतात आणि त्याच्यातून जास्तीत जास्त कसा आवाज निर्माण होईल, तर ही एक विकृती आता समाजात आपल्या थोपवते. तर अशा बाईकस्वारांवर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी निर्देश दिले होते, त्याप्रमाणे आम्ही पनवेल परिसरातील सर्व बाईक जे आवाज निर्माण करणारे बाईक आहेत त्यांना कारवाई केली त्यांच्यावर आणि त्यांच्याकडून हे सायलेन्सर आम्ही स्वखुशीने जमा केलेले आहेत आणि हे सायलेन्सरचे आरटीओकडून तपासणी करून घेतलेले. सदरचे सायलेन्सर हे मॉडिफाईड आहेत याबाबत आरटीओने प्रमाणपत्र दिलं. त्यानंतर आम्ही माननीय न्यायालयाला रिपोर्ट दिला आहे आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानं ही आता नष्ट करण्याची आज कारवाई आम्ही करत आहोत. किती टोटल किती आणि त्याची कॉस्ट किती? साधारणपणे आता ह्या सगळ्या सायलेन्सर 47 सायलेन्सर आपण जप्त केलेले आहेत. त्याची सायलेन्सरची प्राईज एक 2.5 लाखापर्यंत आहे अंदाजे. ही कारवाई अशी चालू आहे? यस, आता ह्यानंतर पण पुन्हा ही माननीय पोलीस उपायुक्त साहेबांचे आदेश आहेत, त्याप्रमाणे कारवाई ही चालू राहणार आहे.